भाजपा के प्रदेश अध्यक्ष मुनाज शेख ने एनसीपी वरोरा भद्रावती विधानसभा की ओर से भद्रावती तहसीलदार के माध्यम से प्रधानमंत्री को पत्र भेजकर किसानों पर लगाए गए कृषि विधेयक को वापस लेने और किसानों के हित में निर्णय लेने का अनुरोध किया। हमारा कृषि प्रधान देश एक मजबूत कृषि संस्कृति की नींव पर खड़ा है। कोरोना काल के दौरान जब अन्य सभी क्षेत्र सचमुच जर्जर स्थिति में थे, कृषि ही एकमात्र ऐसा क्षेत्र था जिसने इसकी अर्थव्यवस्था का समर्थन किया। हालांकि केंद्र की क्रूर सरकार ने हमारे किसान भाइयों को उनकी आजादी से वंचित कर दिया और उन्हें गुलामी के अंधेरे में धकेल दिया। केंद्र सरकार ने संसद में अपने राक्षसी बहुमत का दुरुपयोग करते हुए अमानवीय कृषि कानून पारित किया। देश भर के किसानों ने इन कानूनों और केंद्र सरकार की तानाशाही का विरोध किया। केंद्र सरकार ने बल प्रयोग कर इस आंदोलन को बहुत ही बेरहमी से कुचलने का प्रयास किया। कड़ाके की ठंड में किसान ठंडे पानी की चपेट में आए, किसानों के रास्ते में कील ठोक दी गई, उन पर लाठियां बरसाई गई, लेकिन किसान पीछे नहीं हटे। पिछले 6 महीनों में 600 से ज्यादा किसान मारे जा चुके हैं, लेकिन केंद्र सरकार की ओर से किसानों के साथ अमानवीय व्यवहार हो रहा है। मोदी सरकार की इस अन्यायपूर्ण नीति के खिलाफ शेतकरी कृति समिति ने देशव्यापी बंद का आह्वान किया। महाराष्ट्र में महाविकास अघाड़ी सरकार ने सभी घटक दलों ने इस राष्ट्रव्यापी बंद का समर्थन करके केंद्र सरकार के खिलाफ अपना गुस्सा व्यक्त किया। राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भद्रावती तालुका व शहर तर्फे सन्माननीय तहसीलदार मार्फत देशाचे पंतप्रधान यांना एक निवेदन देण्यात आले। या निवेदनाचं मुख्य कारण असं की 11 महिन्यापासून या देशाचं शेतकरी हा दिल्लीच्या तख्तावर बसून काड्या देशाच्या कृषी केंद्राच्या काड्या कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहे आणि देशाचे पंतप्रधान जगाचं भ्रमण करत आहे पण हाकेच्या अंतरावर असलेले त्यांची भेट घेत नाही आहे। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार मार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठवलेलं आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये म्हणजेच भद्रावती तहसीलमध्ये सोयाबीनचं जे आता दुष्काळी पाणी झालेलं आहे त्यामुळे सोयाबीनचं फार नुकसान झालेलं आहे। या सोयाबीनच्या नुकसानीची केंद्राकडून तुरंत पाहणी व्हावी आणि शेतकऱ्यांना ताबडतोब केंद्रीय मदत पाठवावी। तसेच राज्य सरकारला पण विनंती केली आहे आम्ही की त्यांनी तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या हवालदिल शेतकऱ्यांच्या परिवारांना लवकर शासनाची मदत पोहोचल। माननीय तहसीलदार भद्रावती यांना निवेदन देण्यात आलेले आहे की आपल्या या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे आपल्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे आणि या सततच्या पावसामुळे आपला चंद्रपूर जिल्हा हा दुष्काळ घोषित करण्यात यावा अशा पद्धतीचं आम्ही या तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आज शेतकऱ्यांचे एवढे हाल झालेले आहे की हातात आलेलं पीक जसं कापूस आणि सोयाबीन हे आता नगदी पीक आलेलं असताना त्या पावसामुळे पूर्ण अक्षरशः धुळीस मिळालं असल्यामुळे या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे का आपल्या शेतकऱ्यांना 2.5 लाख रुपये हेक्टरी आर्थिक मदत मिळावी अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर अधिकाऱ्यामार्फत शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा सर्वे करावा आणि त्या सर्वे करून त्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या पहिले त्यांची दिवाळी साजरी होण्याकरता त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी त्यांना आम्ही विनंती केली। PCN न्यूज के लिए भद्रावती से संवाददाता की रिपोर्ट।